क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पालक आणि पनीरपासून एक चविष्ट आणि लहान मुलांना आवडणारी एक रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी पालक स्वच्छ निवडून घेतला आहे आणि हा आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. पालक धुताना पावसाळ्याचे दिवस आहेत तर पालकाला पाणी माती लागलेली असू शकते. त्यासाठी आपण थोडीशी हळद घालायची आहे आणि हळदीच्या पाण्यामध्ये पालक जर धुतला तर लवकर त्या पालकाला लागलेली माती बाजूला होते आणि पाण्याच्या तळाशी माती राहते. त्यामुळे पालक स्वच्छ धुण्यासाठी ही एक छान सोपी अशी ट्रिक आहे. अशा पद्धतीनं पालक स्वच्छ आपण धुवून घ्यायचं आहे. आपण ही एक पालकाची मोठी जोडी या रेसिपीसाठी वापरत आहोत. पालक धुतलेला आपण एका पातेल्यात घेतला आहे आणि ह्याला आपण उकडून घेणार आहोत. पालकाला छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला उकडायचं आहे. जास्ती पण उकडायचं नाही आहे, नाहीतर त्याचा कलर निघून जातो. आणि हळदीचं जे पाणी आहे ते आपण झाडांना टाकणार आहोत. हे कडीपत्त्याचं झाड आहे आणि त्याच्या शेजारी जे आहे ते गुलाबाचं झाड आहे. त्याला छान असं गुलाबाला मस्त फूल आलेलं आहे. आपण धुतलेली तांदूळ डाळी किंवा पालेभाज्या यांचं पाणी झाडांना टाकायचं. हळदीचं पाणी झाडांना टाकल्यामुळे झाडांमध्ये कुठलीही कीड लागत नाही. आता आपला पालक हा उकडत आलेला आहे. पालकाचा ग्रीन जो हिरवा कलर आहे तो आपल्याला तसंच ठेवायचा आहे. त्यासाठी थोडा पालक आपला व्यवस्थित उकडलेला 5 मिनिटच आपण उकडला आहे आणि आपण गॅस बंद केला आहे. उकडलेला पालक आपण एका स्टीलच्या ताटलीमध्ये काढून थंड करून ठेवणार आहोत आणि थंड पालक झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला त्याची प्युरी तयार करून घ्यायची. आता मी पनीर किसून घेतलं आहे. हे 250 ग्रॅम पनीर होतं आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि अदरकचा तुकडा आपण मिक्सरला काढला आहे. त्यातलं अर्धा हिरवी मिरची अदरकची पेस्ट आहे ती पनीरमध्ये घालायची आणि अर्धी जी आहे ती पालकाची प्युरी तयार करताना आपल्याला वापरायची. या रेसिपीसाठी पनीर हे 100 ते 150 ग्रॅम लागतं. 250 ग्रॅम माझ्याकडे होतं म्हणून मी ते किसून ठेवलेलं आहे. उरलेलं पनीर जर शिल्लक राहिलं तर आपण नंतर त्याचे पराठे पण तयार करू शकतो. अशा पद्धतीनं आता हिरवी मिरची आणि अदरक जे आपण मिक्सरला काढलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये 1 चमचा धनेजिरे पावडर आणि 1 चमचा मीठ घातलं आहे. मीठ तुम्ही पनीरमध्ये मीठ किती आहे ते बघून घालायचं आहे. आता हे जे पनीर आहे ते गाईच्या दुधापासून तयार केलेलं पनीर आहे, त्यामुळे याचा कलर थोडासा पिवळसर आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पनीर मिळतात. म्हशीच्या दुधापासून मिळतं किंवा सोयाचं पण असतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता आपण मीठ व्यवस्थित आहे का ते चेक केलं. आता आपण डाळीचं पीठ घेतो आहे. एका पालकाच्या जोडीसाठी मी 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलं आहे. हे डाळीचं पीठ आपण मेजरमेंट कपानुसार 2 कप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ओवा घातला आहे. हा ओवा डाळीच्या पिठामुळे आपल्याला कुठलाही पोटाला त्रास होऊ नये म्हणून 1 चमचा वापरला आहे. आणि मीठ मी 1.5 चमचा वापरला आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार वापरू शकता. आणि आता आपण ही पालकाची जी प्युरी करून घेतलेली आहे ती पूर्ण आपण या पिठामध्ये घालणार आहोत. डाळीचं पीठ भिजवण्यासाठी आपण पालकाच्या प्युरी बरोबर पालकाचं उकडलेल्या पाण्याचा पण वापर करणार आहोत. पालकाच्या पाण्याचा पिकामध्ये पालक उकडलेले गुणधर्म असतात, त्यामुळे तेच पाणी आपण डाळीचं पीठ भिजवताना किती गरज आहे त्या हिशोबानं आपण हे पाणी घ्यायचं आहे. आज आपण पालक आणि पनीरची अतिशय पौष्टिक रेसिपी तयार करणार आहोत. ही रेसिपी मध्ये आपण आपल्याला पकोडा पनीर तयार करायचा आहे. त्यासाठी कन्सिस्टन्सी आपल्याला ब्रेड आपल्याला डाळीच्या पिठात डिप करून तेलामध्ये सोडायचं आहे. त्या हिशोबानं आपल्याला डाळीचं पीठ भिजवायचं आहे. अतिशय पातळ किंवा अतिशय घट्ट असं दोन्ही नाही भिजवायचं आहे, मीडियम साईजमध्ये. आता मी दाखवते तुम्हाला भिजवताना. डाळीचं पीठ चमच्यातनं पडलं पाहिजे पण ते अतिशय पातळ नाही करायचं. पातळ जर केलं तर ब्रेड तेलकट होईल आणि घट्ट जर केलं तर डाळीच्या पिठाला चिकटणार नाही, त्यामुळे पीठ भिजवताना लक्षपूर्वक पीठ भिजवायचं. आज आपण ब्रेडचा पकोडा तयार करतो आहे. जर तुम्हाला हा पदार्थ तळलेला नको असेल तर टोस्टरमध्ये भाजूनसुद्धा ही रेसिपी तयार करू शकता किंवा तव्यावरसुद्धा ही रेसिपी तुम्हाला तेलामध्ये कमी तेलामध्ये भाजून ही रेसिपी तयार करता येते. अशा पद्धतीनं ही कन्सिस्टन्सी आपल्याला डाळीच्या पिठाची पाहिजे. पकोडा तुम्हाला जर क्रिस्पी कुरकुरीत पाहिजे असेल तर किंचित खायचा सोडा घालायचा आहे.
खायचा सोडा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी पण चालतो. अशा पद्धतीनं व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं. खायचा सोडा घातल्यामुळे ब्रेड पकोडा क्रिस्पी कुरकुरीत होतो. आणि तुम्हाला सॉफ्ट आवडत असेल तर खायचा सोडा नाही घातला तरी चालतो. आता तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही ब्रेड कट करून घ्यायचे. मी आता त्रिकोणी ब्रेड कट केलेले आहेत आणि यामध्ये आपण पनीरचं स्टफिंग घातलं आहे. पनीरमध्ये आपण धनेजिरे पावडर आणि मीठ आणि हिरवी मिरची अद्रक ची पेस्ट घातलेली आहे. अशा पद्धतीनं आपण पनीर घालून व्यवस्थित ब्रेड दाबून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये सोडताना पनीर तेलामध्ये पडणार नाही. अशा पद्धतीनं आपण सर्व ब्रेड तयार करून घ्यायचे. घरामध्ये किती खाणार आहे त्या हिशोबानं आपण ब्रेडचे स्लायसेस तयार करायचे आहेत. आता या स्टेजला तुम्हाला जर कलर हिरवा कमी वाटला पालकाचा तर किंचित हिरवा सोडून कलर घालायचा आहे. हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी पण चालतो. मी किंचित हिरवा कलर घातला आहे. अशा पद्धतीनं आपली हे तळण्यासाठी हे पीठ रेडी आहे. आता मी हिरव्या मिरच्या कट करून घेते. हिरव्या मिरच्या आपण नेहमी तेलात टाकताना ते मिरची पोटामध्ये फोडून घालतो, ज्यामुळे तेलामध्ये जेव्हा मिरची टाकतो तेव्हा ती मिरची तेलातनं बाहेर उडत नाही. अशा पद्धतीनं आपण अर्धवट हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. जास्ती पण तळायच्या नाही आहेत, त्यांचा तो हिरवटपणा आणि थोडासा कच्चटपणा राहिला पाहिजे. आणि वरनं मीठ भुरभुरायचं आहे, म्हणजे हे खायला खूप छान लागते. अशा पद्धतीनं आपला हा ब्रेडचा पकोडा आता आपण तळून घेणार आहोत. ब्रेडचा पकोडा तेलामध्ये सोडताना पिठामध्ये आपण जेव्हा बुडवतो तेव्हा त्याच्या कडा आधी बुडून घ्यायच्या, म्हणजे पनीर बाहेर येत नाही. आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित बुडवून तेलामध्ये आपण हा ब्रेड पकोडा सोडायचा आहे. ब्रेड पकोडा तळताना तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापलेलं असेल म्हणजे हा पकोडा आपला बिलकुल तेलकट होत नाहीत. एकदम कमी तेलकट आपले हे पकोडे तळले जातात. हे थंड आणि गरम दोन्ही खायला छान लागतात. करून ठेवून सुद्धा मुलांना शाळेला डब्याला देण्यासाठी सुद्धा हा खूप छान ऑप्शन आहे. मुलांना आपण नेहमीच पनीरचे पराठे करतो, पण जर अशा पद्धतीनं थोडंसं युनिक पद्धतीनं जर पदार्थ केले तर खायलाही छान लागतात. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये काही नवीन काहीतरी तळलेलं पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं हा एक छान हेल्दी ऑप्शन आहे. पकोडा आपला आता हिरव्या कलरमध्ये आहे, तो त्याचा कलर थोडासा चेंज झाला. अशा पद्धतीनं लालसर कलर आला की आपला हा पकोडा खाण्यासाठी रेडी आहे. अशा पद्धतीनं आपला पालक पनीर ब्रेड पकोडा खाण्यासाठी रेडी आहे. हे पकोडे तुम्ही थंड गरम दोन्ही पद्धतीने खाऊ शकता. तयार करून आधी जरी ठेवले तरी थंडसुद्धा हे खायला खूप छान लागतात. मुलांना शाळेला टिफिनला देण्यासाठी किंवा कुठेही बाहेर फिरायला जातानासुद्धा अशा पद्धतीने डब्यामध्ये हे पकोडे तुम्ही घालून घेऊन जाऊ शकता. एक दोन पकोडे जरी खाल्ले तरी हा पोटभरीचा नाश्ता तयार होऊ शकतो. अशा पद्धतीची ही पालक पनीर पकोड्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीची आपण पौष्टिक रेसिपीज घेऊन येत असतो. त्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलवरचं बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. ही आपली पालक पनीर पकोड्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. अतिशय हेल्दी आणि टेस्टी लागते. आपण क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे तो दाखवते आणि आतमध्ये पनीर पण तुम्हाला दिसेल की किती छान स्टफ झालेलं आहे. रेसिपी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.